मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा सन 2023 इयत्ता तिसरीसाठी आपण प्रश्नपत्रिका जी सध्या परीक्षा झाली त्याची प्रश्नपत्रिका पाहत आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण गणित या विषयाचे एकूण 51 प्रश्न पाहिले. आज आपण उरलेले सगळे प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 52 व 53 साठी सूचना. खालील चित्ररूप माहितीचे निरीक्षण करा व विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. इथं प्राणी दिलेत आणि इकडे प्राण्यांची संख्या दिली आहे. कुत्रा, गाय, कोंबडा आणि शेळी त्यांची इकडे संख्या दिली आहे. आपल्याला 52वा प्रश्न काय विचारलाय? वरील चित्ररूप माहितीमध्ये दूध देणाऱ्या प्राण्यांची संख्या किती? आता दूध देणारे प्राणी आहेत गाय आणि शेळी. मोजूया 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, सॉरी 11, 12, 13 आणि 14. पर्याय क्रमांक 2. 53वा प्रश्न. वरील चित्ररूप माहितीमध्ये असणाऱ्या प्राण्यांच्या पायांची एकूण संख्या किती? आता प्राण्यांचे पाय मोजायचे आहेत आपल्याला. आधी कुत्रा पाहूया. आपल्याला एकूण 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 कुत्री दिसतील. आता प्रत्येक कुत्र्याला 4 पाय आहेत, याचा अर्थ 7 गुणिले 4, 7 चोक 28 पाय कुत्र्यांचे झाले. गाई आहेत 1, 2, 3, 4, 5, गाईचे पाय 4, 5 चोक 20 पाय झाले. कोंबड्या आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, कोंबडीला पाय असतात 2, 6 × 2 = 12 पाय झाले. शेळ्या आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, शेळीला पाय आहेत 4, एकूण पाय झाले 9 चोक 36. आता पाय मोजूया आपण. 8 × 2 = 16, 3 × 4 = 6, 8 × 9, एकूण पाय मिळाले 96. पर्याय क्रमांक 3. 54वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या बेरजेचे उत्तर चुकीचे आहे? पहिला पर्याय 190 + 210 यांची बेरीज 400 येते का पाहू. 0 अशी 0, 9 × 1 = 10, 7 × 1 = 2, 3 × 4 बेरीज बरोबर आहे. दुसऱ्या पर्यायात 75 + 160, 5 अशी 5, 7 × 13, 1 × 2, हा पण ही पण बेरीज बरोबर आहे. तिसरा पर्याय 328 + 182, 8 × 2 = 10, 7 × 1 = 8, 9 × 2 = 9, 9 × 2 = 11 पाहिजे होते, 7 × 1 = 1, 3 × 2 = 5. इथं 510 बेरीज यायला पाहिजे होती, पण बेरीज आहे 500, म्हणजे चुकीचं उत्तर आहे पर्याय 3 मध्ये. 55वा प्रश्न. खालीलपैकी सर्वात स्वस्त भाजी कोणती? पहिला पर्याय 2.5 किलो बटाटे 75 रुपये, 1 किलो भेंडी 45 रुपये, 1/2 किलो वांगे 30 रुपये, 1.5 किलो कारले 90 रुपये. आता इथं 1/2 किलो वांग आपल्याला दिसते 30 रुपये, पण वरचे जे भाव आहेत ते 2.5 किलो, 1 किलो आणि 1.5 किलोचे घेतले आहे, त्याच्यामुळे आपल्याला तुलना करता येत नाहीये. तर आपण काय करू, प्रत्येक भाजीचे 1/2 किलोची किंमत काढूया. 2.5 किलो बटाटे, 2.5 याचा अर्थ 2 किलो आणि वरती 1/2. आता अर्ध्या अर्ध्याच्या हिशेबाने 2.5 किलो मध्ये एकूण किती भाग होतात? तर 1/2 किलो मध्ये 1/2 किलोचे 2 भाग होतात. असे 2 किलो मध्ये एकूण 4 भाग झाले आणि 2.5 मध्ये एकूण 5 भाग झाले. तर असे 5 भागाने आपण या 75 ला भागलो तर आपल्याला मिळतील 5 × 5, 5 × 5 = 25. 1/2 किलो बटाट्याची किंमत आपल्याला मिळाली 15 रुपये. नंतर 1/4 किलो भेंडी 45 रुपये. तर आता 1/4 किलो याचा अर्थ 1/1 किलोचा 1/3 भाग म्हणजे 1/4 किलो,
आता पाव किलो जर भेंडीची किंमत काढली तर 45 × 1/3 आपल्याला इथं पाव किलोची किंमत मिळाली 15 रुपये, आणि अर्धा किलो मिळाले भेंडीचे 30 रुपये, नंतर 1.5 किलो कारले 90 रुपये आहे. 1.5 किलो याचा अर्थ 1 किलो आणि वरती अर्धा किलो, तर अर्धा अर्धाच्या हिशेबाने 1.5 किलो म्हणजे 3 भाग झाले. मग आपण याला 3 ने भागूया. हा अर्धा किलो कारला आपल्याला मिळालं 30 रुपये. आता आपण तुलना करू शकतो. याच्यामध्ये सगळ्यात स्वस्त भाजीची किंमत झाली अर्धा किलो बटाटे 15 रुपये, अर्धा किलो भेंडी मिळाली 30 रुपये, अर्धा किलो कारलं मिळालं 30 रुपये, अर्धा किलो वांगं मिळालं 30 रुपयाला. सगळ्यात स्वस्त भाजी मिळाली 2.5 किलो बटाटे, पर्याय क्रमांक 1. 56वा प्रश्न. 1 सहस्र आणि 10 शतक तर रिकाम्या चौकटीत योग्य चिन्ह पर्यायातून शोधा. 1 सहस्र म्हणजे 1,000 आणि 10 शतक, शतक म्हणजे 100 चे 2 शून्य. इथं 1 सहस्र 1,000 आणि 10 शतक म्हणजे पण 1,000, म्हणजे दोन्हीची किंमत समान आहे. पर्याय 3. 57वा प्रश्न. खालील चित्र पहा. चित्रातील वस्तूचा पृष्ठभाग कसा असतो ते पर्यायातून शोधा. तर चित्रात मोबाईल आहे, मोबाईलचा पृष्ठभाग नेहमी सपाट असतो. पर्याय 2. 58वा प्रश्न. खालील पर्यायातून चुकीची जोडी शोधा. पहिला पर्याय 2 मीटर 200 सेंटीमीटर. 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर, या हिशेबाने 2 मीटर 200 सेंटीमीटर बरोबर आहे. 1 लिटर म्हणजे 1,000 मिली, हे पण बरोबर आहे. तिसरा पर्याय 1 किलो 100 मीटर. तर 1 किलोमीटर 100 मीटर दिलंय. 1 किलोमीटरचे 1,000 मीटर होतात. तर चुकीची जोडी मिळाली पर्याय 3 मध्ये. 59वा प्रश्न. रिकाम्या जागी योग्य पर्याय शोध. काटकोनापेक्षा लहान असणाऱ्या कोनाला आपण लघुकोन म्हणतो. पर्याय 2. 60वा प्रश्न. खालील आकृतीबंध पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय शोधा. तर या आकृतीचं निरीक्षण केलं तर इथं स्वस्तिक काय केले, कडेला घेतलेत आणि एक कडेचे तिघ मध्ये घेतले. या हिशेबाने आपण पहिले 2 त्रिकोण कडेला घेणार आहोत आणि या शेवटच्या तिघांना मध्ये घेणार आहोत. तर अशा आकृती आपल्याला मिळणार आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. 61वा प्रश्न. 700 चा पाऊण भाग किती? आता 700 चा आपल्याला पाऊण भाग काढायचा आहे. आपण काय करू, 700 चा अर्धा भाग काढू. 700 च्या निम्मे येतात 350. आता या 350 चा अर्धा भाग काढल्यानंतर आपल्याला या 700 चा पाव भाग मिळेल. 350 च्या निम्मे बे के बे 7 14, 1 राहिला, 2 5 10, 175 मिळाले. आपल्याला विचारलाय पाऊण भाग. पाऊण भाग म्हणजे हा अर्धा भाग आणि वरचा पाऊण भाग यांची बेरीज मिळाली 525. पर्याय क्रमांक 4. 62वा प्रश्न. खालील पैकी सर्वात कमी लांबीची रेषा कोणती? आता आपल्याला रेषा विचारली आहे. तर पहिला पर्याय, तिसरा पर्याय आणि चौथा पर्याय याच्यामध्ये आपल्याला रेषा दिसतील. दुसऱ्या पर्यायामध्ये आपल्याला रेषाखंड दिसत आहे. तर आपल्याला पर्याय 1, 3 आणि 4 यांची तुलना करून कमी लांबीची रेषा शोधायची आहे. ती आपल्याला मिळणार आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये 4 सेंटीमीटर. 63वा प्रश्न. काकणेवाडी ग्रामपंचायतीसाठी 356 स्त्रिया व 447 पुरुषांनी मतदान केले तर एकूण किती मतदान झाले? एकूण मतदान करण्यासाठी काढण्यासाठी 356 मध्ये 447 मिळवावे लागते. 6 7 6 13.
5 4 9 1 10, इथं आले 4 4 8, 803 एकूण मतदान झाले, पर्याय क्रमांक 3. 64वा प्रश्न, 7 13 वजा 4 13 बरोबर किती? छेद समान आहे अंशांची वजाबाकी, 7 7 4 गेले 3 13, पर्याय 3. 65वा प्रश्न, 3 अंकी सर्वात मोठी संख्या वजा 2 अंकी सर्वात मोठी विषम संख्या. तर 3 अंकी सर्वात मोठ्यात मोठी संख्या आहे 999, आणि 2 अंकी सर्वात मोठी विषम संख्या आहे 99. यांची आपल्याला वजाबाकी मिळेल 900, पर्याय 2 मध्ये. 66वा प्रश्न, खालीलपैकी सर्वात लहान विषम संख्या कोणती? पहिला पर्याय 116, 116 ही समसंख्या आहे. 860 ही पण समसंख्या आहे. 723 आणि 305, तर याच्यामध्ये सगळ्यात लहान विषम संख्या आपल्याला मिळेल 305, पर्याय 4. 67वा प्रश्न, 3 × 7 + 5 + 0 बरोबर किती? सरळ क्रिया करायची आहे, 7 × 1 = 21, 21 × 5 = 26 × 0 = 26, पर्याय 1. 68वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या संख्येतील 4 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे? तर दशक स्थानी आहे 4, शतक स्थानी इथं एकक, आणि इथं शतक स्थानी. तर सर्वात कमी एकक स्थानच्या 4 ची स्थानिक किंमत सगळ्यात कमी, म्हणून पर्याय 3. 69वा प्रश्न, 5 / 600 या संख्येच्या मागची संख्या अंकात कशी लिहाल? 5 / 600 याचा अर्थ 575, ह्याच्या मागची संख्या आपण लिहिणार आहे 574, पर्याय 2. 70वा प्रश्न, 937 914 832 चौकट 829 या संख्या उतरत्या क्रमाने लिहिण्यासाठी चौकटीच्या जागी कोणती समसंख्या येईल? तर ही संख्या आपल्याला उतरत्या क्रमाने लिहायची आहे, याचा अर्थ 832 पेक्षा लहान आणि 829 पेक्षा मोठी संख्या पाहिजे आहे, आणि तीही समसंख्या पाहिजे. तर 831 आहेत, पण 831 समसंख्या नाही. 827 32 पेक्षा लहान आहेत, सम नाही. 828 832 पेक्षा लहान आहेत, पण 829 पेक्षा पण लहान आहे. 829 पेक्षा मोठी पाहिजे. शेवटच्या पर्यायात 830 समसंख्या आहे, 832 पेक्षा लहान आहे आणि 829 पेक्षा मोठी आहे. मग उतरत्या क्रमाने लिहिण्यासाठी आपल्याला इथं 830 वापरावे लागतील, पर्याय 4. 71वा प्रश्न, खालील पर्यायातील असत्य विधान कोणते? पहिला पर्याय, घनाची सर्व पृष्ठे चौरसाकृती असतात, बरोबर आहे. त्रिकोणाला 3 बाजू आणि 3 शिरोबिंदू असतात, हे पण विधान बरोबर आहे. तिसरा पर्याय, चौरसाचे सर्व कोण काटकोन असतात, हे पण बरोबर आहे. शेवटचा पर्याय, आयताच्या सर्व बाजूंची लांबी समान असते, हे मात्र विधान चुकीचं आहे. आयताच्या समोरासमोरच्या बाजूंची लांबी समान असते, पर्याय 4. 72वा प्रश्न, वाचन प्रेरणा दिनानिमित्त आदर्श शाळेतील विद्यार्थ्यांनी सकाळी 7:30 वाजता सुरू केलेले पुस्तक वाचन 10:15 वाजता थांबवले, तर किती वेळ पुस्तकाचे वाचन सुरू होते? सकाळी 7:30, 7:30 ला सुरू केले आणि 10:15, 10:15 वाजून 15 मिनिटांनी थांबवले, किती वेळ झाले? 7:30 ते 7:30, 1 तास, 7:30 ते 9:30, 2 तास झाले. 9:30 ते 10 अर्धा तास आणि वरचे 15 मिनिटे एकूण 45 मिनिटं झाले, म्हणजे 2 तास 45 मिनिटं पुस्तकाचं वाचन सुरू होतं, पर्याय क्रमांक 2. 73वा प्रश्न, 72 मीटर लांबीची दोरी 8 ठिकाणी समान अंतराव कापल्यास तयार होणाऱ्या प्रत्येक तुकड्याची लांबी किती? आता 72 मीटर लांबीची दोरी जर 8 ठिकाणी समान अंतराव कापली तर त्याचे एकूण
9 तुकडे होणार आहेत. प्रत्येक तुकड्याची लांबी काढण्यासाठी या 72 ला 9 नी भागावं लागेल. आपल्याला मिळतील 9 8 72. तर प्रत्येक तुकड्याची लांबी 8 मीटर असणार आहे. पर्याय 4. 74वा प्रश्न. 4 चांदणी 6 या संख्येस 3 ने निशेष भाग जातो, तर चांदणीच्या जागी कोणता अंक येणार नाही? आता 3 ने कोणत्याही संख्येला भाग जाण्यासाठी आपण कसोटीचा वापर करू. 3ची कसोटी अशी सांगते की कोणत्याही संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो. आपण काय करूया, अंकांच्या बेरजेमध्ये पर्यायातील प्रत्येक अंक मिळू आणि त्याला 3 ने भाग जातोय का पाहूया. पहिल्या पर्यायात इथं 60 ठेवले, बेरीज आपल्याला मिळेल 6 4 10 7 17. 17ला 3 ने भाग जात नाही. तर चांदणीच्या जागी 60 ठेवणं आपल्याला चालणार नाही. पर्याय 1. 75वा प्रश्न. ओवीने 505 ही संख्या 0 9 वापरता लिहिली, तर संख्या कितीने चुकली? ओवीने काय केले, 505 ही संख्या लिहायची होती पण त्यांनी 5 लिहिलेच नाही, 505 असे लिहिले, मधला 0 गाळून टाकला, तर कितीने चुकली? काढण्यासाठी वजाबाकी करावी लागल, तर ती संख्या 450ने चुकलेली असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंथन परीक्षा इयत्ता 3री साठी जी नुकतीच पार पडली त्याचे गणित विषयाचे सगळे प्रश्न पूर्ण केलेले आहेत.